तुम्ही लकला मानतात का? म्हणजे मी तरी नाही मानत बरं, आणि माझ्या हिशोबाने तरी 99% आपली मेहनत असते, आणि उरलेला उरलेला म्हणजे 1% का नाही आपला लक असते. आणि ते लोक म्हणतात ना, दैव देते पण कर्म नेते. आपल्या फ्युचरचे राईट आहे का नाही आपण स्वतः असतो, म्हणून आपण दुसऱ्या ठिकाणी काही चांगलं नाही बोलू शकत, तर वाईट म्हणजे जज पण नका करू. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपण दुसरे जज करून, म्हणजे समजा आपली फ्रेंड असली किती म्हणून, अगं आपलं आपण कुठं टॉप पण होणार आहे का, आपल्याला कुठं काय येते, आपण नाही एक्झाममध्ये टॉप करू शकत, अशी जी आत्ता प्रवृत्ती ना आपल्या डोक्यात, ती आत्ताच काढून टाका. कारण की अशी कोणचीच गोष्ट नाही जगत ती आपण करू शकत नाही. आणि एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे का नाही, आपल्या कमजोरी का नाही आपली ताकद बनव. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपली कमजोरी जर आळस असेल ना, तर जेव्हा जेव्हा आपल्याला आळस येईल ना, तेव्हा तेव्हा मुद्दाम पुस्तक हातात घेऊन अभ्यास करा. आणि आपली फॉर एक्झाम्पल आपली कमजोरी जर मोबाईल असेल ना, जेव्हा जेव्हा मोबाईल बघा वाटत तेव्हा मोबाईलला स्विच ऑफ करून अभ्यास करा. आपली कमजोरी जर बाहेर फिरणार असेल, तर आपल्याला एका रूममध्ये कोण रून पण अभ्यास करा. आय नो आपल्या डोक्यात काहीच जाणार नाही, पण आपल्या मनात समाधान होईल. आपण इन फ्युचर कधी ते टॉपिक शिकू तेव्हा आपल्या फ्रेंडकडून किंवा आपल्या सरकडून आपण जेव्हा ते शिकू तेव्हा दुसऱ्यांसाठी नाही, पण आपल्या मनात समाधान होईल की आपण हे कधीतरी ऐकलं होतं. आणि आपण आजकाल एवढं सेन्सिटिव्ह होत चाललोय ना, की लोक काय विचार करतात नाही, आपण स्वतःच विचार करून घेतोय. म्हणजे ते आपलं काम नाही ना, आपलं काम काय आहे, अभ्यास करणं. आणि इनफॅक्ट ते लोकांचं पण काम नाही, पण ते लोक काम करतायत, म्हणून ते आपलं काम नाही ना. आपलं काम काय, फक्त अभ्यास करणं. आणि एक दिवस आपल्यासाठी जे लोक वेळ काढून बोलतील ना, तो दिवस आपला खरा असेल.